मित्रहो नमस्कार। पुन्हा एकदा मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे। मागच्या व्हिडिओमध्ये मी जे काही बोललो होतो त्यातल्या बऱ्याच गोष्टी आता वास्तवामध्ये यायला निघालेल्या आहेत। पहिल्यांदा मी असं सांगितलं होतं की भिडे हे हिंदुत्ववाद्यांचं एक प्रॉडक्ट आहे। हिंदुत्वाचं काम करण्यासाठीच ते बाहेर पडलेले आहेत आणि वर्षानुवर्षे तेच काम करत आहेत। ते अखंड हिंदुत्व ह्या कल्पनेचे समर्थक आहेत, जी कल्पना हिंदुत्ववाद्यांची आहे। आणि भिडे अखंड हिंदुत्वाच्या हिंदू राष्ट्राचे अखंड हिंदू राष्ट्र ते अफगाणापर्यंत पोचतं, अजून कुठे कुठेतरी पोचतं। अशा एका कल्पनेतील राष्ट्राचे ते समर्थक असल्यामुळं या राष्ट्राच्या आड येणाऱ्या व्यक्ती, विचार, परंपरा यांचं ते भंजन आणि मंडन करत फिरत असतात। सुरुवातीला त्यांनी गांधी, नेहरू, फुले यांना हात घातला होता। महाराष्ट्राच्या बाहेर त्यांनी पेरिया, तारासिंग आदींना हात घातला होता। आणि अतिशय नीच भाषेमध्ये या सर्वांवर त्यांनी टीका केली होती, व्यक्तिगत चारित्र्याचं हनन केलेलं होतं। अशा माणसांवर कारवाई होण्याची शक्यता मला तेव्हाही क्षीण दिसत होती आणि आत्ताही ती दिसते आहे। त्याचं कारण भिडेंना जे गुरुजी म्हणतात त्यांची सत्ता दिल्लीत आणि महाराष्ट्रात। सुरुवातीला आपल्या उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं, अतिशय चाणाक्षपणे त्यांनी उत्तर दिलं। ते म्हणाले की अखंड हिंदुस्थानचे एक समर्थक भिडे आहेत, काहींना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अखंड हिंदुस्थानची सर त्यांच्या मनात आहे, ती पण त्यांच्या मनात आहे, पण त्यांनी जे काय बोललं त्याची आपण दखल घेऊ, तपास करू। तपास काय अजून पूर्ण झालेला नाही। महाराष्ट्रातलं पोलीस खातं जगातलं एक नंबरचं खातं मानलं जातं, पण त्यांनाही अजून तपास करता आलेला नाही आहे। तो कधी पूर्ण होणार आणि भिडेंच्यावर कोणती कारवाई होणार हे कुणाला सांगता येत नाही। भीमा कोरेगाव प्रकरणी सुद्धा त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे होती, ती पण अजून झालेली नाही आहे आणि या कारवाईचं काय होतंय माहिती नाही। सुरुवातीला फडणवीसाने बीजेपीचा आणि भिडेंचा संबंध नाही असं सांगितलं, ते एका अर्थाने खरेही असेल, पण हिंदुत्वाचा आणि भिडेचा संबंध आहे हे त्यांनी नाकारलेलं नाही आहे। खरं म्हणजे ते फडणवीसाने पण नाकारलं नाही। मुख्यमंत्री असताना सुद्धा एका विशिष्ट संघटनेच्या कार्यक्रमात ते अर्धी चड्डी घालून गेले होते, ते सगळ्यांनाच माहिती आहे। त्याचे फोटो पण 100 ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते, गुगलवर नक्कीच मिळते। यांच्या विधानातून एक गोष्ट सिद्ध झाली की भिडे हे हिंदुत्ववादाचं प्रॉडक्ट आहे। आणि लोक असं सांगतायत की छत्रपती शिवाजी महाराजांना बहुजन समाजाच्या तरुणाच्या मनामध्ये बिंबवण्याचं काम ते मोठं करतायत। खरं म्हणजे हे सुद्धा हास्यास्पद विधान आहे। मुळात छत्रपती शिवाजी महाराज बहुजनांचे, रयतेचे, मावळ्यांचे, गोरगरिबांचे, आणि ते बहुजनांच्या रक्तातल्या कणा कणात पोचले होते म्हणून तर स्वराज्याची निर्मिती झाली। भिडेंनी हे काम करण्याची काही गरज नाही आहे। तुम्ही कुठेही महाराष्ट्रात देशात जा, विचारा छत्रपती शिवाजी महाराज, तो लगेच जय म्हणतो, कारण त्याच्या अनुरेणूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज भरलेले आहेत, संभाजी महाराज भरलेले आहेत। मग हे कोणते छत्रपती शिवाजी महाराज आणि कोणते छत्रपती संभाजी महाराज
बहुजनांच्या मनात भरत आले ते पण नीट समजून घ्यायला पाहिजे. महाराष्ट्रातल्या गडांची सेवा केली, ते नीटनेटके केले की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार होतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्यासाठी 34-35 मन सोनं जमा केलं, आपण छत्रपती शिवाजींच्या विचाराचे होतो. काय कारण आहेत, कसली कारण आहेत? आणि दुर्दैव म्हणजे महाराष्ट्रातला बहुजन समाजामधला एक मोठा तरुण वर्ग गेल्या 20-25 वर्षामध्ये ह्या सापळ्यात, भिडेंच्या सापळ्यात अडकले. भिडे किती थोर आहेत हे सांगण्याची आता चढाओढ चालू झाली. ते थोर का? तर ते पायात चप्पल घालत नाहीत म्हणून थोर. खरं म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठा विनोद दुसरा कुठला नाही आहे. आपल्या भारतातले 30-40 कोटी लोक अजून बिना चपलाचे फिरतात. पण आपल्या समाजामध्ये असं कुणी काहीतरी चमत्कारिक वागायला लागला की लोक त्याला मोठा समजतात. चप्पल न घालण्याचा आणि मोठेपणाचा संबंध काय? ते एकटेच राहतात, कुणी काही दिलं तरी खातात. मुद्दा हा आहे, भिडे हे असे एकटे राहणारे एकटेच आहेत का? ज्यांना थोडी पण मिळत नाही, ज्यांना जेवण पण मिळत नाही, असे लाखो कोट्यावधी लोक आपल्या आसपास आहेत. पण ते मोठे म्हटले जात नाहीत, मोठेपणाच्या यादीत भिडे आहेत. भिडे खूप साधे वागतात. मग गांधी कुठे भारी वागत होते? फुले कुठे भारी वागत होते? भिडे साधे वागतात कारण ते ज्या गांधींवर पुन्हा पुन्हा टीका करून त्यांच्याच नावाचे गांधी टोपे वापरतात, खादी वापरतात, विजार वापरतात, सायकलीवरून फिरतात, म्हणून ते मोठे. पण भिड्यांची विचारधारा काय? ती विचारधारा समाजात फूट पाडण्याचीच आहे. हिंदुत्ववादी विरुद्ध बिगर हिंदुत्ववादी अशी ती सरळ फूट आहे. आपली संघटना मोठी करण्यासाठी भिडेने राबवलेले कार्यक्रम तर कोणते? काही करून प्रचारात यावं, अहिंसेच्या तत्वावर बेतलेल्या वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये कोणी साना माणूस किंवा त्याचे कार्यकर्ते तलवारी घेऊन जातात का? हे गेले आणि देशभर चर्चेचा विषय राहिला. त्यांची प्रतिज्ञा काय? देश सुधारायचा, देशातलं दारिद्र्य संपवायचं, देशात परिवर्तन घडवायचं, हे त्यांचं उद्दिष्ट नाही आहे. त्यांचं उद्दिष्ट हे फूट पाडण्याचं आहे. पण त्याला त्याच्या विचारधारेच्या लोकांनी महापुरुष, थोर माणूस असं विधिमंडळात सांगायला सुद्धा त्यांचे शिष्य घाबरले नाही. हे लोकांनी बनवलेले गुरुजी आहेत आणि फडणवीसाने तो शब्द वापरला आणि उलट सभागृहांना सांगितलं, होय माझे गुरुजी आहेत, तुमचा काय आक्षेप आहे का? आणि मग त्याने एक न्यायाची कल्पना आणली की जर भिडे गुरुजींच्यावर कारवाई व्हायची असेल तर असं महापुरुषांच्यावर बोललेल्या इतरांच्यावर कारवाई पण व्हायला पाहिजे. मग काँग्रेसच्या मुखपत्रामध्ये सावरकरांच्या विषयी काय आलं होतं, त्याच्यावर कारवाई करा. मग सावित्रीबाईंची बदनामी करणाऱ्या त्या साईटवर अजून कारवाई का होत नाही? सावित्रीबाई फुले आहेत म्हणून फुल्यांच्यावर इतकी बदनामीकारक विधाने केली, फुल्यांच्या विरुद्ध बदनामी केल्याबद्दल, फुल्यांची बदनामी केल्याबद्दल कारवाई का होत नाही? हे एक ना अनेक प्रश्न आहेत आणि ते एका व्यक्तीशी जोडलेले नाही आहेत, तर ते एका विचारधारेशी जोडलेले आहेत. लोकांनी मोर्चे काढले,
तर भिडेंच्या लोकांनी प्रतिमोर्चे काढले. भिडेच्या विरोधातल्या मोर्चाने त्यांच्या प्रतिमेवर चित्रावर चप्पल फेक केली तर भिडेंच्या समर्थकाने त्यांच्या प्रतिमांना दुधाचा अभिषेक घातला. या साऱ्या घटनातून काय होणार आहे? या साऱ्या घटनातून जे काही घडणार आहे त्याची भीती मला वाटते. फडणवीस काय बोलले आणि भिडे काय बोलले, कुणी काय मोर्चे काढले, ह्या तात्कालिक भावनांचा उद्रेक आहे. भावनांच्या पलीकडे जाऊन आपण विचार करू. तो विचार काय दाखवतो? आपला अतिशय कष्टाने विचाराने विविध धर्म असलेल्या समाजामध्ये एक जाणीवांची एक नात्यांची जी वीण गच्च बांधण्यासाठी तयार करण्यासाठी असंख्य लोकांनी प्रयत्न केलेले आहेत आणि अजूनही ते प्रयत्न चालू आहेत. त्या प्रयत्नांचं काय होणार आहे त्या काही दिवसात? कोणत्याही प्रश्नावर हिंदू राष्ट्रीय उत्तर कसं काय असू शकतं? आणि अनेक धर्म जिथे वर्षानुवर्षे राहतात, अनेक पंत राहतात, अनेक वंश राहतात, तिथे फक्त हिंदू राष्ट्राची कल्पना कशी राबवता येऊ शकते? धर्माधर्माच्या नावाने जी विषमता तयार केलेली होती, जी फुटीरता तयार केलेली होती, ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका राज्यघटनेने सगळी धुवून पुसून मोडून टाकली आणि भारताला कोणत्या एका धर्माचं नव्हे तर माणसांचं, सामान्य माणसांचं, सामाजिक सलोखा टिकवणाऱ्यांचं राष्ट्र बनवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ह्या सगळ्या घटना घडामोडीतून त्या प्रयत्नाला खूप असतो की काय अशी परिस्थिती तयार झाली आहे आणि ती खूप भयानक आहे. लोक विचारतात करायचं काय. मी जेव्हा हे वाक्य उच्चारलं तेव्हा टीव्हीवर बातमी येते. मी टीव्ही पाहत पाहत तुमच्याशी बोलतोय की सोलापुरात भिडेच्या तैलचित्राला दुधाचा अभिषेक घातला. हे जे आहे, हा विरुद्ध तो, तो विरुद्ध तो, हा धर्म विरुद्ध तो, हे सगळे संघर्ष आपल्याला काही एका चांगल्या वातावरणात घेऊन जाणारे नाही आहेत. प्रश्न भिडेचा नाही आहे, प्रश्न म्हातारी मारण्याचा नाही आहे, प्रश्न काळ सोकावतो त्याचा आहे. त्यामुळे मला तसं भिडेंशी देणं घेणं काहीच नाही आहे. मी त्यांना कधी भेटलो नाही, त्यांना वाचत आलो, त्यांचा अभ्यास करत आलो. पण भिडेंच्या मागे ज्या शक्ती उभ्या आहेत त्यांच्यावर प्रेम करणारं जे सरकार आहे ते अशा माणसाला संरक्षण कसं देतं? त्यांना अटक करा अशी मागणी करणारे मोर्चे नेगेपर्यंत कशी वाट बघतात? महाराष्ट्रातले सगळेच मुख्यमंत्री त्यांना कसे भेटतात? फडणवीस तर भेटलेलेच आहेत, एकनाथ शिंदे पण भेटलेले आहेत आणि सगळ्यात म्हणजे देशाचे पंतप्रधान मोदींनी त्यांना गुरु जाहीर केलेला आहे. असं सगळं घडल्यानंतर भिडे सुसाट सुटतील की गोगलगाईच्या चालीनं चालायला लागतील? ते सुसाट सुटलेले आहेत. त्यांना इथल्या हिंदुत्वाची चढावड लागलेल्या परिस्थितीने एक गॅरंटी दिलेली आहे की भाऊ तू धावत राहा, आम्ही तुझ्या मागे आहोत, आम्हाला जे करता येत नाही ते तू करत दाखव. हा काळ मोठा नाजूक आहे, मोठा कठीण आहे. सामाजिक सुरक्षिततेचा, सामाजिक सलोख्याचा प्रश्न घेऊन तो काळ आलेला आहे. त्यामुळं ही टीका टिपणी कोणत्या एका व्यक्तीविरुद्ध नाहीच आहे आणि मला तर कधीच तसं आवडत नाही. व्यक्तीऐवजी जी तयार झालेली व्यवस्था आहे तिची चिकित्सा करा. विशेषतः तरुणांनी, त्याचे बहुजन तरुणांनी, खरंच आपण भिडेंच्या नादाला लागून काय मिळवत आहोत एवढा एक साधा प्रश्न विचारा.
अग्रे सगळे तुम्ही गाववाड्यामध्ये राहता, गावागावात राहता, शहरा शहरात राहता, आजूबाजूला सगळ्या जाती जमातीची घरे घेऊन राहता, ह्या सगळ्या आंदोलनाचा, ह्या सगळ्या टीका टिप्पणीचा त्या सामाजिक जाणीवावर आणि त्या विनेवर काय परिणाम होत असे? एकीकडे मणिपूर जळते, तिथे पंतप्रधानांना जायला वेळ नाही, ते पुण्यात पुरस्कार घ्यायला येऊ शकतात पण मणिपूरवर बोलत नाही. पुरस्कार राष्ट्राला अर्पण करतात, कोणत्या तरी संस्थेला अर्पण करतात पण मणिपूरला सुरक्षा, आत्मविश्वास, प्रेम अर्पण करावं असं त्यांना अजून वाटलेलं नाही. सभागृहात शब्द उच्चारायचं त्याने नाकारलं म्हणून तर विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला. हे काय भलेपणाची गोष्ट नाही आहे. अरे आपल्या देशातला महत्वाचं एक राज्य जळतंय, त्याच्यावर तुम्ही विधान करा असा अविश्वासा ठराव मांडणाऱ्यांचं म्हणणं आहे. पाठोपाठ आता हरियाणा जळायला लागलेला आहे. हरियाणामध्ये जळण्याचं कारण काय? विशिष्ट विचारधारेच्या लोकांनी काढलेली मिरवणूक आणि तिचे पडसाद म्हणजे ती दंगल. हे कर्नाटकात होऊन गेले, हे भिडेंच्या रूपाने पुन्हा महाराष्ट्रात येऊ घातले, हे अजून कुठे कुठे जाणार याची मला या देशाचा नागरिक म्हणून भीती वाटते. ती भीती व्यक्त करण्यासाठी मी तुम्हाला विश्वासात घेऊन बोलतो, कारण उद्याच्या ह्या सगळ्या लढाया तुम्हालाच कोणीतरी गृहीत धरून करेल. मला कळत नाही की छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजनांच्या तोरणांना कळावेत म्हणून ही मोहीम आहे. मग या बहुजनांच्या पोरांचं फुले, शाहू, आंबेडकर, पेरियार, जिजाऊ यांनी काय वाईट केलेलं होतं का? हे सगळे महापुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनाच वंदने मानणारे आहेत, त्यांचीच परंपरा घेऊन जाणार आहे, सगळा देशच ती परंपरा घेऊन चाललोय. हे बहुजन आणि अल्पजन आलं कुठून? कुणी आणले ते? थोडं मागे जाऊन पहा, ही जी इथली व्यवस्था आहे ती आपल्याला नको असणारे महापुरुषांचे विचार संपवण्यासाठी काही गोष्टी करत असते. पहिली गोष्ट म्हणजे त्यांचे विचारच संपवायचं. ते संपले नाही तर दाबून टाकायचं, ते दाबून टाकले गेले नाही तर ते इकडे वळवायचं, ते वळवता आले नाही तर ते भ्रष्ट करायचं आणि हिंदू राष्ट्राच्या कल्पनेकडे घेऊन जायचं. हे का घडतंय? ह्याचं अजून एक कारण आहे की विचार करणारा समाज आणि त्यातल्या पिढ्या कमी कमी होत आहेत आणि भावनांच्या लाटेवर चालत राजकारण करणाऱ्यांचा जमाना आता आलेला आहे. विधिमंडळात काय होते? विधिमंडळाच्या बाहेर काय होते? आणि ह्या सगळ्या विषयांची नाळ राजकारणाशी जोडण्याची एक चढावड चालू आहे. कोणत्या विषयावर चर्चा चालू आहे महिन्यात दोन महिन्यात आपल्याकडे? कोणते जगण्या मरण्याचे प्रश्न घेऊन आपण उभे आहोत? कोणत्या प्रश्नाला काय उत्तर आहे? हे सगळं चक्रावून टाकणारं वातावरण आहे आणि ते आपल्या अवतीभोवती फिरत आहे. भिडे त्यातला एक छोटा वाटावा असा विषय आहे. खरं म्हणजे संभाजी हे नाव त्यांनी धारण करावं की नाही करावं हे पण कोणीतरी सांगायला पाहिजे. मनोहर कडून संभाजीकडे जाण्याची वेळ त्यांना का आली? कुणी सांगितलं त्यांना? आपलं खोटं नाटक त्याग दाखवण्यासाठी त्यांना कुणी शिकवून दिली? ह्या कसल्या त्यागाच्या कल्पना आहेत? तुलना तरी करा ना. भिडेंचा त्याग काय आणि महात्मा फुल्यांचा त्याग काय? भिडेंचा त्याग काय आणि महात्मा गांधींचा काय त्याग आहे?
व्यवस्थेने ही काही सिम्बॉल्स तयार करून आपल्यासमोर मांडलेले आहेत आणि तेच खालपासून वरपर्यंत सत्तेवर असल्यामुळं स्वाभाविकच प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष असं बेताल वक्तव्य करणाऱ्यांना मानसिक आणि इतर सर्व प्रकारचा पाठिंबा मिळेल असं समजण्याची शक्यता आहे। म्हणून मी पुन्हा सांगतोय, भिडे वेडे नाहीये, भिडे सांस्कृतिक कलहाला अतिशय जाणतेपणाने अतिशय चालाकपणाने निमंत्रण देणारे एक गृहस्थ आहे। आपल्याला सांस्कृतिक संघर्ष नको आहे, तो परवडणारा नाहीये, पण त्यांना तो कदाचित परवडेल। म्हणून चित्रपटापासून ते महात्मा गांधींपर्यंत, नथुराम गोडसेच्या उदात्तीकरणापासून ते काश्मीर फाईलपर्यंत मूल तत्ववादी वाटाव्या अशा एका व्यवस्थेने आपल्याला घेरलेलं आहे। त्याच्यातून बाहेर पडायचं असेल तर कोणत्या दैवी शक्ती आपल्या मागे येणार नाहीयेत, कारण त्या नाहीतच, आपणच आपली शक्ती बनायला पाहिजे। आणि ही शक्ती आत्मसात करण्यासाठी आपण विचाराच्या मार्गावर चाललं पाहिजे। दांडपट्ट्या खेळून कधी राष्ट्रभक्त बनता येत नाही, आणि सोन्याचे कण कण गोळा करून कधी छत्रपती शिवाजी राजांचा वारसा सांगता येत नाही, तो वारसा सांगण्यासाठी प्रचंड त्यागाची गरज असते। मला वाटतं की आपण ह्या विषयावर पुन्हा पुन्हा न बोलता, पुन्हा कोणाला शिवीगाळ न करता, ही परिस्थिती लादणारे कोण आहेत त्यांना समजून घ्या, आणि त्या परिस्थितीचे परिणाम काय होणार आहे त्यांना समजून घ्या। धन्यवाद।